नमस्कार, अग्रीडान्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आम्हा अग्री लोकांची पारंपरिक रेसिपी भाकरी. मऊसर आणि कोणत्याही पदार्थासोबत उत्तम लागणारी अशी भाकरी. आज आपण भाकरी चुलीवर करणार आहोत. आपण पाहू शकता, सर्वप्रथम इथे मी 4 ग्लास पाणी चांगलं उकळवून घेतलेलं आहे. त्यात चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता यामध्ये आपण 4 मोठे कप तांदळाचं पीठ घालणार आहोत. पीठ घालताना आपण सतत ढवळत राहायचे आहे. पीठ थोडं थोडं करून घालायचं आहे आणि वरच्यावर ढवळत राहायचं आहे. आता ही उकड एका परातीमध्ये काढून घ्या. आपण पाहू शकता मिश्रण खूप गरम आहे. हाताला थोडं पाणी लावून छान असं मळून घ्यायचं आहे. हे मिश्रण आपल्याला गरम गरमच असताना मळून घ्यायचे आहे. आपल्याला एका साईडला तवा तापत ठेवायचा आहे, म्हणजे जेव्हा आपली भाकरी मळून होईल तेव्हा आपण लगेचच तव्यावर भाकरी घालणार आहोत. या मळलेल्या पिठामधून एक मध्यम आकाराचा गोळा घ्या. त्याला आतल्या दिशेने अंगठ्याच्या सहाय्याने दाब द्या आणि छान अशी पारी तयार करून घ्या. आता ह्याच पारीचं रूपांतर भाकरीमध्ये होणार आहे. भाकरी थापताना हाताला पाणी घ्या आणि कडांना दाब द्यायची सुरुवात करा. दुसऱ्या हाताने भाकरी थापा. भाकरी परातीला चिटकू नये म्हणून थोडं पाणी परातीला लावून घ्या. प्रत्येक वेळी भाकरी थापताना आपल्याला खाली थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता आपली छान अशी गोलाकार भाकरी तयार आहे. आपला चुलीवर ठेवलेला तवा छान असा तापला आहे. आता ह्यावर शेकण्यासाठी भाकरी ठेवा. एका बाजूने भाकरी शेकून झाली की दुसऱ्या बाजूने शेकून घ्या. आता भाकरी पलटून घ्या. जेव्हा आपण भाकरी पलटतो तेव्हा भाकरीला कापडाने थोडं दाब द्या. आपण पाहू शकता भाकरी किती छान फुलली आहे. जर आपण हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल आयकॉन आहे तो दाबायला विसरू नका. म्हणजे जेव्हाही मी अशा पारंपरिक रेसिपीज अपलोड करेन तुम्हाला त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम येईल. अशा रीतीने आपण उरलेल्या भाकऱ्याही तयार करून घेणार आहोत. भाकरी एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही कशासोबतही कंबाईन करू शकता. सुकटीच्या रस्स्यासोबत, वाकटीच्या रस्स्यासोबत, मटण, चिकन कशाही सोबत, अगदी भाजी सोबतही भाकरी तेवढीच रुचकर लागते. तुम्ही भाकरी घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.